आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तावडे हॉटेल नजीकच्या जागेबाबत प्रकरणात खुलाशाची मागणी. प्राध्यापक जयंत पाटील झाले आक्रमक, प्रशासन धारेवर. कोल्हापूरच्या तावडे हॉटेल जवळील आरक्षित जागेबाबत महापालिकेच्या वकिलांनी बाजू भक्कम असतानाही 4 आठवड्यांची मुदत का मागितली याचा खुलासा करावा अशी मागणी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील यांनी केली आहे. तावडे हॉटेल परिसरात महापालिकेची आरक्षित जागा आहे. या जागेबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलं आहे. या प्रकरणी बाजू भक्कम असतानाही महापालिकेच्या वकिलांनी 4 आठवड्यांची मुदत मागितली आहे. यावरून सदस्य सर्वसाधारण सभेत आक्रमक झाले. नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील यांनी ही फार वाईट गोष्ट आहे, महापालिकेने याचा पंचनामा करावा असे सर्व अधिकार महापालिकेकडे दिले होते, पण नगर रचना विभागाने काम केलं नसल्याने आपली बाजू वरचढ असतानाही बाजू मांडली नाही ही दुर्दैवाची बाब असल्याचे सांगत प्रशासनाला धारेवर धरले. 2 महिने माहीत असताना तुम्ही काहीच का केलं नाही? महापालिका प्रशासनाने तुम्हाला संपर्क केला काय? दोन्ही वकिलांना तुम्ही संपर्क केला काय असे प्रश्न प्राध्यापक जयंत पाटील यांनी उपस्थित केले. तर महापालिका प्रशासनातील लोक वकिलांना माहिती देत नाहीत असा आरोप करत वकिलांकडे कागदपत्रे नसल्याने त्यांनी वाढीव मुदत मागितली असल्याचं प्राध्यापक जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर.